नांदेड शासकीय सुट्टी नसताना देखील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुट्टी देऊन गुरुजी चक्क घरी बसल्याची घटना समोर आली. हदगाव तालुक्यातील बराचसा भूभाग हा डोंगराळवाडी तांडे आदिवासी पाडे असणारा परिसर आहे. या आदिवासी भागातील मुलं ही शाळाबाह्य राहू नयेत यासाठी शासनानं प्रत्येक वाडी पाड्यावर जिल्हा परिषदेची शाळा दिली. परंतु हदगाव तालुक्यातील गारगव्हाण इथं जिल्हा परिषद शाळेवर मात्र वेगळाच प्रकार चालू आहे. कारण येथील गुरुजी विद्यार्थ्यांना विद्येचे धंदे देण्यापेक्षा वनभोजन करण्यासाठी आल्याप्रमाणे फक्त डबाखाण्यापुरते शाळेवर येत असल्याचं चित्र आहे. सदर गारगव्हाण इथं शाळेवरील शिक्षक स्वतःच्या मनमानीप्रमाणे शाळा चालवत असल्याचं समोर आले. कारण आज गारगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळा सकाळी 12 वाजता बंद करून या शाळेतील 3 शिक्षक घरी निघून गेले. याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बरं, शाळा कोणती आहे? शाळा जिल्हा परिषद गारगव्हाण, जी पप्रार शाळा गारगव्हाण. बरं, किती वाजता भरते शाळा? 10 वाजता. आणि सुटते किती वाजता? 12 वाजता. आज किती वाजता भरली होती काय कल्पना? आज सकाळी वेळेवर नव्हतो मी. हां, सुटली किती वाजता आहे? 12 वाजता सुटायला पाहिजे. 12 वाजता सुटली. गारगव्हाण. बरं बरं, शाळा किती वाजता भरते? 10. बरं, आणि सुटते किती वाजता? 12:30 सुटतो. हां, आणि 1:00 जातात ते समजा. बरं, आज किती वाजता सुटले? आज मी नव्हतो ना. 12:30. हां, आता गेलो होतो नेमकं, सैर पाहुणे आले होते घरी. बरं, किती वाजता सुटलेली? आता नेमकीच गेली बरं. बरं, 12:30 सुटते जर नेमकी. बरं बरं, किती किती वाजता सुटते अंदाजा? 12:30 सोडतो खिचडीला. बरं बरं, किती आहेत विद्यार्थी? 100 असते. बरं बरं बरं, आणि शिक्षक किती आहेत? ते दोघं राहत आणि मॅडम आहे. ती जवळ राहत. 10 वाजता. किती मास्तर येतात? सम शिक्षक येतात? 2 मास्तर राहतात आणि 1 मॅडम आहे. आज किती वाजता भरली शाळा? आज किती? 10 वाजता भरली. काही आणि सुटली केव्हा? 12:00 सुटली. काही 12:30. चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं का शाळेमध्ये लेकरांना? आता आतमध्ये कोण बघतात? आम्ही 1 दिवस घरी राहतो, 1 दिवस रानाला जातो. नाही, आपण बाजूला राहता म्हणलं. हो हो, शिकवतात. मात्र हे असं किती किती दिवसापासून चालू आहे? दुपार पासून किती 8 दिवस झाले काय सुट्ट्या लागलं त्याला. 1 टाइम शाळा, 1 टाइम सुट्टी. बरं, 8 दिवसापासून चालू. 1 टाइम शाळा करायला. शिक्षक किती आलेत? 3. 9 वाजता. आणि सुटते किती किती वाजता? 12:30. हे किती दिवसापासून चाललंय? आपले 10-12 दिवस. 10-12 दिवस झाले. किती शिक्षक आहेत? शिक्षक कमी आहेत तरी 2-3 आहेत. 1 मॅडम, 2 सर. शाळा कितीपर्यंत आहे? 5 वीपर्यंत. बरं बरं, आणि आता हे असे 12 वाजता किती दिवसापासून सुटले चालले? म्हणजे दुपारून सुट्टी लागले. दुपारून सुट्टी लागली नाही लागले नाही. गावाचं नाव? गारगव्हाण. किती वाजता शाळा भरते? शाळा 10 वाजता भरते. आणि आज किती वाजता सुटली? आज 12 वाजता. बरं बरं बरं, किती शिक्षक आहेत? 3. कोणकोणते? सर, श्रीवंशी सर, मॅडम. बरं बरं, दररोज किती वाजता भरत असते? दररोज 10 वाजता. आणि सुटते किती वाजता? ते दररोज 4 वाजता. आता दुपारून सुट्ट्या लागल्या म्हणून 12 वाजता सुटली. किती दिवसापासून चालू आहे हे? हा, दुपारून किती दिवसापासून शाळा सुटायली? 5.